बातमी बुलढाण्यातून आहे। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद संग्रामपूर आणि शेगाव तालुक्यामध्ये अक्षरशः ढगफुटी सदृश पाऊस झालाय। पावसाने अनेकांचे संसार उघड्यावर आलेत। जवळपास 40 ते 45 गावात पुराचं पाणी शिरल्यानं अनेकांची घरं उद्ध्वस्त झाली आहेत। कालच्या पावसाने शेकडो हेक्टरवरची पिकं पाण्याखाली आहेत, त्यामुळे बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडलाय। आणि बुलढाण्यातून या सगळ्या संदर्भातला आढावा घेऊयात। आपले प्रतिनिधी डॉक्टर संजय महाजन यांनी बुलढाण्यातली सगळी परिस्थिती काय आहे ही सांगितलेली आहे, आपण पाहूया। डॉक्टर संजय महाजन आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। संजय, बुलढाण्यामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे, जी दृश्य पाहतोय पिकाच्या पिक पाण्याखाली गेली आहेत, किती तडाखा बसलाय पावसाचा? नक्कीच प्रज्ञा, काल सकाळी पावसाने या दोन्ही तालुक्यात मोठं रौद्र रूप दाखवलं होतं। फक्त 5 तासात या दोन्ही तालुक्यात जवळपास 300 मिलीमीटर पर्यंत पाऊस पडला होता। आपण समजू शकतो की 300 मिलीमीटर म्हणजे अर्धा पावसाळ्याचा पाऊस हा गेल्या म्हणजे 5 तासातच पडला होता, आणि त्यामुळे या परिसराला अक्षरशः जलमय असं स्वरूप आलं होतं। सर्व नदी नाले ओढे हे त्याच्या क्षमतेच्या वर वाहत होते। या परिसरात अद्यापही पूर्णा नदीच्या इंग्रजकालीन पुलावरनं 10 ते 12 फूट पाणी असल्यामुळे नांदुरा जळगाव जामोद आणि बरानपूर हा मार्ग बंद आहे। आज जरी पावसाने विश्रांती घेतली असली तरी थोडा दिलासा आज या परिसरातील नागरिकांना मिळालेला आहे। आज शेगाव ते संग्रामपूर हा मार्ग सुरू झालेला आहे। या दोन तालुक्यात काल जो पाऊस झाला त्यात जवळपास 100 हेक्टर पिकं अद्यापही पाण्याखाली आहे। आपण जर बघितलं, माझ्या मागे जर बघितलं तर अद्यापही या ठिकाणी सोयाबीन पेरलेला आहे, परंतु या शेतातील सोयाबीन हे अजिबात दिसत नाही आहे। या ठिकाणी पूर्णपणे हे पाऊस पाण्याने हे डुबलेलं आहे आणि नुकतंच पेरलेलं हे सोयाबीन आता शेतकऱ्यांसाठी मोठा चिंतेचा विषय आहे। असंच 100 हेक्टर जमिनीवर सोयाबीन हे पाण्याखाली आहे। फक्त सोयाबीनच नाही तर या परिसरातील केळी असू द्या, तूर असू द्यात, हे मोठी पिकं पाण्याखाली आहेत आणि अजूनही या परिसराला दिलासा नाही आहे। आज या मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, या परिसराचे खासदार प्रतापराव जाधव या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना भेटणार आहे, या परिसराचा आढावा घेणार आहे। मात्र आज एक चांगली गोष्ट ही आहे की या परिसरात आता पावसाने विश्रांती घेतली आहे आणि त्यामुळे जे जनजीवन विस्कळीत झालेलं होतं ते आता सुरळीत व्हायला हळूहळू सुरुवात झाली आहे। प्रज्ञा, संजय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।